आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी येथील पाटील मळ्यामध्ये बेकायदेशीरित्या 8 मजली बांधकाम सुरू आहे. सदर बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी बहुजन दलित महासंघाने केली आहे. या मागणीसाठी आज मोर्चा काढून बेकायदेशीर बांधकाम त्वरित न पाडल्यास नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 5 दिवसात बेकायदेशीर बांधकाम न पाडल्यास नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सागर लाखे यांनी दिला आहे. यावेळी रावसाहेब निर्मळे, तोसीब इनामदार, शकील मुरसावळगी, राजू मुरसावळगी, जयवंत वडर आदी उपस्थित होते. त्या लोकांनी तुमचा जाणवून दुर्लक्ष काय, कारण तुमचा हात तुम्ही आणि सगळं संगणमत तुमच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याचं काम चालू आहे हे आमच्या लक्षात आलं. लक्षात नाटक केले, हा सगळा बोंगाळ करा म्हणा इथून शहरामध्ये. 1 महिना ते आजार होते, त्यांना पण 2 दिवस आम्ही काय करू, नागरिक गावाला आणि तुम्ही बांधकाम आणि याचा हात आणि हे काम तुमचं 5 मजले असताना तुम्ही 8 मजले